राज्यात सध्या काही भागात उष्णतेची लाट आणि काही भागात पावसाची हजेरी असं चित्र दिसतंय. हवामान विभागानं पुढील 5 दिवस कोकणात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला, तर राज्यातील इतर भागात काही ठिकाणी पावसाचा अंदाजही दिला. मग नेमकं कोणत्या जिल्ह्यात उष्णतेची लाट आणि कोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे याचीच माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल. हवामान विभागानं आज कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला, तर संपूर्ण विदर्भात विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसंच सांगली, सोलापूर, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातही ठिकठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दिला आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे, नगर, बीड, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील काही भागातही हलक्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागानं दिला आहे. उद्या म्हणजेच बुधवारी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज कायम आहे, तर मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे आणि नगर, तर मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात, तर विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे. कोकणातील काही ठिकाणी गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार या तीनही दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पुढील 3 दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे. अशाच हवामानविषयक अपडेट्ससाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.